कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हाहाकार माजवणाऱ्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत पूर रेषेत केलेली बांधकामच याला कारणीभूत आहेत त्यामुळे भविष्यात पूर रेषेतील बांधकामाविरोधात संघर्ष करण्याची सर्वांनी तयारी ठेवावी असं आवाहन अनेक कार्यकर्त्यांनी केलं कोल्हापुरात पूरग्रस्त संघर्ष समितीची बैठक शाहू स्मारकमध्ये पार पडली त्यावेळी पूर रेषेतील बांधकामाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं शाह स्मार्कमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत प्राध्यापक बी जी मांगले अजित कदम पीटर चौधरी रवींद्र मोरे श्रद्धा महागावकर नितीन पाटील बाळासाहेब घुणकीकर यांची प्रमुख उपस्थिती होती पूरग्रस्तांच्या पोटाचा प्रश्न सुटला असला तरी घरं बांधण्याचं व्यवसाय पुन्हा उभा करण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे बऱ्याच ठिकाणी खरे पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे महापुराचं खापर एकट्या अलमट्टी धणावर फोडून चालणार नाही तर पूररेषेतील बांधकामच याला काणीभूत आहेत त्यामुळे या बांधकामांना परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या यंत्रणेपासून ते बांधकाम करणाऱ्यांपर्यंत सर्वच जबाबदार आहेत भविष्यात पूररेषेतील बांधकामांविरोधात सर्वांनी संघर्षाची तयारी ठेवावी असं आवाहन विविध वक्त्यांनी केलं पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांना भेटण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला